नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तुमच्या पसंती सुधारलेल्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे क्रिकेट फेस टू फेस पॉवर्ड बाय TCP आणि माथेगर स्पोर्ट्स। मित्रांनो, मास्टर क्रिकेट म्हणजे काय? तर मास्टर क्रिकेट म्हणजेच काय? फिटनेस। जर तुम्हाला फिटनेस मेंटेन करायचा असेल तर नक्कीच तुम्ही मास्टर क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे। म्हणून आजच्या एपिसोड मध्ये आम्ही दोन विक्रमादित्य खेळाडूंना आमंत्रित केलं गेलंय, ज्यांचा विक्रमादित्यांकडून गौरव केला गेलाय। तर दोन विक्रमादित्यांपैकी एक विक्रमादित्य आहे, ते म्हणजे नंदकुमार जनार्दन पाटील, ज्यांनी वयाच्या 27 वर्षी 403 धावांचा विक्रम केलाय आणि सर सुनील गावस्कर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला गेलाय। तसेच बहुमूल्य अशा दैसर गौरव या पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मान केलाय आणि या जवळपास 10 वर्षापासून ते दैसर मास्टर क्रिकेटला आपलं बहुमूल्य योगदान देत आहेत। तर दुसरा विक्रमादित्य खेळाडू आहे, तो म्हणजेच अलंकार तरे, ज्याने तरुणाईच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच काय स्थानिक क्रिकेटमध्ये आपला एक दबदबा निर्माण केला होता, एक वर्चस्व गाजवलं होतं आणि मास्टर क्रिकेटमध्ये आल्यानंतर मात्र घोडबंदर गावाला एक वेगळं स्थान प्राप्त मिळवून दिले। त्या दिग्गज खेळाडूला आपण आमंत्रित केले गेले, ते म्हणजेच अलंकार तरे। तर आपण म्हणणार आहोत घोडबंदर गौरव या पुरस्काराने सन्मानित झालेले अलंकार तरे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं क्रिकेटची सुरुवात कशी झाली। तर अलंकार, सुरुवात कशी झाली? क्रिकेटची सुरुवात अशी काही मोठी झाली नाही माझी, गावातूनच झाली। आमचं गाव त्यावेळेला 1990 साली वगैरे एकदम छोटं खेडेगाव होतं। असं लेदरची कुठे प्रॅक्टिस वगैरे, कुठे जायला बसेस वगैरे अशा काही सुविधा नव्हत्या। आमच्या गावातले जे वरिष्ठ खेळाडू होते त्यांच्याबरोबर मैदान बनवणं ही ती त्यांची काते, ते जे कामं सांगतील ते करायचो। मग आम्हाला छोट कुठला तरी एक खेळलेला बॉल द्यायचे, ते कुठेतरी आनंदात घेऊन उड्या मारत कुठेतरी जायचो। असं सगळं त्यांचं वरिष्ठांचे खेळ बघून, क्रिकेट बघून आम्ही मी क्रिकेटची सुरुवात केली। तुम्हाला नाराज नाही व्हायचे का तुम्हाला बॉल आणायला पाठवायचं? नाही नाही, त्यावेळेला नाराज नाही वाटायचं, कारण छोटे होतो, खूप आनंद वाटायचा त्यावेळेला। आपल्याकडे खूप छोटा खेडेगाव होता आमचं त्यावेळेला। आम्हाला साधा बोरिवलीला पण जायचं असेल तरी ट्रकला हात करून किंवा एसटीच्या एक एक तास वेटिंग करून आम्हाला बोरिवली दैसरला खरेदीला जायला लागायचं। मग गावच्या टीम मध्ये नंबर कधी लागला? गावच्या टीम मध्ये असं खेळता खेळता काम करता करता जेव्हा फिल्डिंगला कुठेतरी सेकंड विकेट, मग बॅटिंगला आल्यानंतर, मग अशा खेळता खेळता पुढे मिळाला चान्स गाव। सुरुवातीला अलंकार विक्रमादित्य होता का? नाही, सुरुवातीला एक नॉर्मल म्हणजे क्रिकेटच्या बद्दल एवढं काय हे नव्हतं। क्रिकेटची मला आवड लागली ती माझ्या वडिलांमुळे। वडील माझे एक चांगले आयोजक होते, गावातनं सामने भरवायचे, हंपायर, त्या सामन्यामध्ये स्वतः हंपायर राहायचं, ते पूर्णत्वास न्यायचं, असे त्यांचे होते। पण 1990 साली जेव्हा 91 साली जेव्हा वडील वागले त्याच्यानंतर 8वी मोठी जबाबदारी माझ्यावर आली। मग माझ्या आईच्या मेहनतीमुळे आणि माझ्या मामांच्या मार्गदर्शनामुळे मी माझं वय पहिलं शालेय शिक्षण पूर्ण केलं। मग तर सुवर्ण दिवस कधी आला तो, जेव्हा अलंकारने एक धडाकेबाज फलंदाजी केली? सुवर्ण दिवस म्हणजे नंतर कॉलेजमध्ये, म्हणजे मला पूर्ण मला क्रिकेट खेळायचं होतं, क्रिकेट खेळायचं होतं। मला 10वीला चांगले पर्सेंटेज मिळाले, मला क्रिकेट खेळण्यासाठी मी गोखले कॉलेज निवडलं, कारण तिथे मी पहिल्या चौकशी केलेली का गोखले कॉलेजला क्रिकेट आहे म्हणून गोखले कॉलेज निवडलं। गोखले कॉलेजला गेल्यानंतर तिथे तर MHB कॉलेज, MHB ची सगळं मोठं ग्राउंड, तिथे सगळे दीपक शहा, भरत वाघेला, मंदार गरुडे, बाबा यासारखे दिग्गज खेळाडू त्या ग्राउंडवर तिथे प्रॅक्टिस करायचे। त्यांच्या त्यांना पाहून नंदू पण असायचा, एक्सरचा किशोर पाटील असायचा, अशा दिग्गजांना पाहून मला खेळण्याची एकदम आवड निर्माण झाली। त्यावेळेला आमचे कॉलेजचे बंक वगैरे करून यांच्या मॅचेस बघायला मी ते MHBच्या ग्राउंडवर वगैरे जायचो। मधल्या काळात अलंकार जेव्हा फलंदाजीसाठी यायचा तेव्हा प्रेक्षकांची तोबा गर्दी असायची, प्रेक्षकांची गर्दी बघून कसं वाटायचं? खूप चांगलं वाटायचं त्यावेळेला। म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा मी भरत गेलो क्रिकेटमध्ये गावाच्या तर्फे खेळताना वगैरे, खूप आनंद वाटायचा त्यावेळेला। आणि मास्टर क्रिकेटचा विचार केला तर मास्टर क्रिकेट अलंकार यायच्या अगोदर कसं होतं? मास्टर क्रिकेट अलंकार यायच्या अगोदर ठीक म्हणजे खेळायचे, जिंकायचे मॅचेस, पण छोट्या छोट्या कारणामुळे सेमी फायनल पर्यंत पोहोचायचे, कधी फायनल पण मारलेले आहेत असं काय नाही, अलंकार आल्यानंतरच फायनल मारले असं नाही, अलंकार यायच्या अगोदर पण फायनल मारलेले आहेत, पण तेवढ्या प्रमाणात नाही। जेव्हा मी प्रभाकर आणि भरत वैती जेव्हा मास्टरमध्ये गेले त्यावेळेला मास्टरचा आमचा दर्जा सुधारला। प्रभाकर मात्रेबद्दल काय म्हणशील? प्रभाकर मात्रे म्हणजे घोडबंदरचा स्टार खेळाडू, घोडबंदर गावाला पॉप्युलर, घोडबंदर गावात क्रिकेट पॉप्युलर केलं ते प्रभाकर मात्रे। त्या गावाच्या
पॉप्युलर झालेला पॉप्युलर झालेला क्रिकेटचा एक मी एक भाग आहे. पण घोडबंदर गावाला जो दर्जा मिळून दिला तो प्रभाकर म्हात्रे. म्हणजे प्रभाकर म्हात्रे तुम्ही गुरु म्हणता? येस, प्रभाकर म्हात्रे म्हणजे कुठलंही काम करायचं ते मन लावून करायचं असा त्याचा पूर्ण पहिला हेतू असायचा. तर आपण जाणून घेतलं अलंकार यांनी आपलं खूपच चांगलं मत नोंदवलं क्रिकेटचं, कसं त्यांची सुरुवात झाली आणि कधी जाऊन ते एवढ्या लांबपर्यंत जाऊन पोहोचले तो आपला प्रवास त्यांनी आपल्याकडे सांगितला. आता नंतर आपण वळणार आहोत म्हणजेच नंदू पाटील यांच्याकडे. तर आजच्या दिवसातला दुसरा विक्रमादित्य खेळाडू तो म्हणजेच नंदकुमार जनार्दन पाटील, ज्याने लेदर क्रिकेटमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे आणि लेदर क्रिकेट नंतर मात्र मास्टर क्रिकेटमध्ये आपला तो पायांडा गाजवतोय. तर आपण वळूया तो म्हणजेच नंदकुमार पाटील. तर नंदकुमारची सुरुवात कशी झाली? सुरुवात मी स्कूल लेवलला गेल्यापासून, पण मी आधी विद्यार्थी शाळेत असेपर्यंत 7वीपर्यंत आम्हाला क्रिकेट खेळायला घ्यायचेच नाही. 8वीत जसं पदार्पण केलं तसं आम्हाला हिंट होती सगळ्यांना की क्रिकेट खेळायला मिळेल म्हणून. अंडर 14 जी आमची टीम होती इंटर स्कूलची त्याच्यातनं मी खेळायला माझी सुरुवात केली. 14 क्रिकेट सुरू करताना तुम्हाला चालना कोणी दिली, वडिलांनी की कोणी गुरु होता तुमचे? ना, माझा 2 नंबर भाऊ आहे तो त्या स्कूलला विकेट किपिंग करायचा, त्याच्यामुळे मला मी त्याला ऐकून होतो की हा क्रिकेट खेळतो लेदर क्रिकेट. आणि माझ्या डोक्यात ते असायचं की आपण का नाही खेळू शकत, माझ्याकडे प्लस पॉईंट असा आहे की मी लेफ्ट हँड असल्यामुळे आपण खेळायला सुरुवात करूया. आणि त्याला बघून मग मी सुरुवात केली. आणि जेव्हा मी सिलेक्शनला गेलो तेव्हा माझे सर नागेश ठाकूर सर यांनी पाहिलं की नाही तू टीम मध्ये आहेस आणि तू खेळणार आहेस, त्या हिशोबाने मी डोक्यात ठेवून मी ती सुरुवात केली. मग सुरुवातीला लेदर क्रिकेटच खेळत होतं की टेनिस क्रिकेट कधी खेळले होता? नाही, कसं आता आम्ही मी म्हटलं तर दैसर गावठण म्हटलं तर मुंबईपासून पहिलं किंवा शेवटचा टो. तर गाव म्हटलं तर फक्त टेनिस बॉल आणि रबर बॉल असं कुठेतरी आपण खेळत असताना कुठेतरी गटार बॉल गेला किंवा आपल्या बाजूला नदी आमच्या नदीत बॉल असे घेऊनच क्रिकेट खेळायचो. पण त्या फ्लोमध्ये वाटलं की आपण आपल्याला काहीतरी सरांनी सिलेक्शन केलं म्हटलं तर काहीतरी आपल्या असेल तर आपणही मेहनत करूया आणि सरांनी सांगितल्या मार्गदर्शनाप्रमाणे मेहनत करत गेलो. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट यांचा संपर्क कधी झाला? लेदर क्रिकेटचं मी शाळेत गेलो तेव्हाच झाला. आणि टेनिसचं तर काय वयाच्या आपल्या 7-8 वर्षापासून की हातात बॉल दिला की आपण घरासमोर जागा किंवा शेती वगैरे होती त्या शेतात वगैरे खेळायचं. 403 धावा लेदर क्रिकेटमध्ये काय म्हणाल, किस्सा कसा सांगा? 403चा तो किस्सा अजूनही अंगावरती शारे येत आहेत. कारण तेव्हा आमच्या 92 आमच्या 5 विकेट गेलेल्या आणि मी जेव्हा गेलो त्याच्यानंतर त्या आदल्या दिवशी फक्त 36 रनवर खेळत होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा बॅटिंग आली मला तेव्हा मी माझ्या स्वतःच्या 376 मी कधी केल्या मलाच कळालं नाही. त्या फ्लोमध्ये मी खेळत खेळत गेलो आणि तेव्हा मी डॉक्टर पी वी शेट्टी आहे त्यांच्याकडे कोचिंग करायचो पॅड या टीमला. तो जो मला तेव्हा फिटनेस मी स्वतः घ्यायचो पाण्यामध्ये किंवा योगा घ्यायचो आणि ते ग्राउंड ऑफ फ्लोरिंगचे 2-2 दिवसाचे त्या 2-2 दिवसात त्याचा फायदा मला तिथे झाला. त्याच्यामुळे मला तिथे असं काही जाणवलंच नाही ते 400 करत असतात की मला घाम आला आहे की मी कुठे असं कोलॅप्स झालं की क्रॅम्प आलाय असं काहीच जाणवलं नाही मला. त्याचा खूप फायदा झाला मला. 403 धावा जेव्हा बनवल्या त्याचा सुनील गावस्करांनी तुम्हाला सन्मान केला, काय टिप्स दिले? मी जेव्हा स्टेजवर गेलो तर माझा पहिल्यांदाच एक तिथे आयकॉन असं म्हणून एक कॅमेरा होता की ज्याला ज्याला प्राईज मिळतं त्या प्राईजच्या मध्ये एक फ्लड कॅमेरा येतो तो त्याच्याकडे मारला जातो. आणि जेव्हा मी जसा त्या माझ्या पोझिशनमध्ये मी बसलेलो आमची टीम पूर्ण हिंदुजा हॉस्पिटलची आणि माझ्याकडे त्या व्यक्तीने जेव्हा माझ्याकडे कॅमेरा मारला तेव्हा मी पाहिलं की लिटरली पूर्ण हॉल उभे राहून मला क्लॅप करत होते. आणि हेच नाही, नंतर मी जेव्हा माझा अनाऊन्स केला ट्रॉफी घ्यायला गेलो मी तेव्हा जेव्हा स्टेजवर बसलेले संजय मांजरेकर सर होते, सुनील गावस्कर सर होते, लालचंद राजपूत होते, लिटरली ते त्या स्टेजवरनं उठले त्या पोझिशनमधनं आणि मला क्लॅप करत त्यांनी पुढे बोलवलं. आणि तिथे गेलो तेव्हा मला बक्षीस देताना मला सरांनी फक्त सुनील गावस्कर सरांनी एकच प्रश्न विचारला खांद्यावरती हात ठेवून, नंदू किती वेळा क्रॅम्प आला? म्हटलं सर नाही, एकही वेळा क्रॅम्प झाला. तर त्यांनी पाठ तोडून सांगितलं ग्रेट सुप्रिमो आणि नंदकुमार पाटील. सुप्रिमोचं नातं म्हणजे आमचं खूप जवळचं नातं, कारण संजय पोतनीस म्हटलं तर आमचे खूप आधीपासूनचे 20-22 वर्षापासूनची मैत्री. सुप्रिमो म्हटलं तर मला असं नेहमी असायचं की मी तिथे असलो पाहिजे मला स्वतःला काहीतरी. त्यासाठी मी स्वतः फिटनेस ट्रेनरचा कोर्स केला. मी आज सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर पण आहे. तर त्या हिशोबाने मी आहे की आज मी त्या सुप्रिमोच्या ग्राउंडवर जर कोणाला काही छोटी मोठी इंजुरी झाली तर मी नक्कीच तिथे धावून जातो आणि माझा मी एक्सपिरियन्स तिथे लागू करतो. मास्टर क्रिकेटमध्ये पदार्पण कधी केलं? मास्टर क्रिकेटमध्ये पदार्पण मी वयाच्या 38 इयर्स मध्ये केलं, 38 वर्षे. आणि सुरुवातीला दैसर संघ कसा होता? तुमच्या टिप्स तुमच्या टिप्स तिथपर्यंत पोहोचल्या? नो डाऊट, दैसर संघ त्यावेळेस म्हटलं तर आमच्याकडे पण जयेंद्र ठाकूर, तो प्रभाकर पाटील, त्याच्यानंतर तो पप्पी कोळी, बोरीटकर फॅमिली होती. नक्कीच त्यांनी दैसर म्हटलं की बरेच जण घाबरायचे, कारण
जयंत ठाकूर म्हटलं की तो 100 मॅच घेऊन जायचा, असं नाही की त्याचा फक्त 100 बॅटिंगच, किपिंग मध्ये पण एवढा त्याचा हातखंड होता की थोडा जरी पाय तुमचा वरती आला की त्याने कधी त्याची बेल सोडवलेली असते हे कळायचं नाही. आता जवळपास जयेंद्र सरांचं वय 59 आहे आणि त्यांचा फिटनेस खूपच अप्रतिम आहे, त्यांच्या फिटनेस बद्दल काय? नो डाऊट त्यांच्या फिटनेस बद्दल, त्यांनाच बघून मी असं एनकरेज होतो स्वतःला की नाही मला तिथे प्रोत्साहन मिळतं की एखादा व्यक्ती जर 59 वर्षापर्यंत असं तेवढा फिट राहू शकतो तर आपण वयाच्या 46 वर्षापर्यंत आपण काय नाही राहू शकत. म्हणून मी माझा कॅल्क्युलेशन असतं की जे 4 महिने असतात 5 महिने असतात ते 5 महिने मी इथे तिथे न राहता मी फक्त माझ्या फिटनेसवरती कॉन्सन्ट्रेट करतो. फिटनेस म्हटलं की फक्त धावणं पळणं तेच नाही झालं तर मी योगा आणि मेडिटेशनही करतो ज्याच्याने मला कॉन्सन्ट्रेशनसाठी ते मला उपयोगाला येतं. नोकरी आणि क्रिकेट मॅनेज कसं करता? नोकरी माझा फर्स्ट प्रेफरन्स असतात नोकरीला, नोकरी पहिल्यांदा कारण ब्रेड बटर आहे आज. क्रिकेट वयाच्या पर्टिक्युलर एजपर्यंत मी खेळत होतो, डोक्यात कॅल्क्युलेशन होतं की रणजी ट्रॉफी आणि इंडियापर्यंत, त्या पिरियडपर्यंत ना पोहोचू शकलो तर जॉबही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जॉब पहिल्यांदा मी जॉबला पहिलं प्राधान्य द्या. तर आपण जाणून घेतलं सुरुवात आणि आतापर्यंत कसं खेळले ते म्हणजे नंदोबर पाटील आपल्या दहिसर संघासाठी. तर घेऊया थोड्या क्षणाची विश्रांती, विश्रांती नंतर परत येऊया तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, त्याचं नाव आहे क्रिकेट फेस टू फेस. विश्रांती नंतर सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे तुमच्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्रिकेट फेस टू फेस. तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या या दोन खेळाडूंच्या संघाबद्दल. तर अलंकरजी घुडबंदर संघाबद्दल काय म्हणशील? घुडबंदर संघाचे मेंदुरा म्हणजे आमच्या मास्टरमध्ये नियम आहेत, पहिले 3 85 नंतर 40 नंतर 35. मेंदुरा आमची प्रभाकर मात्रे भरत वैती दोघं पण चपळ, धावण्यामध्ये 2 च्या 1 ची 2 रन घेणे, 2 च्या 3 रन घेणे, रनआउटचा विचार न करणे, एकदम फास्ट. त्याच्यानंतर अरुण किंवा धीरज हे येतात, दोघं पण चांगले मारणारे आहेत. त्याच्यानंतर 40 येतात, 40 दुराम माझ्यावर, अजिंक्य तरे, ब्रायन डिसल्वा, रवी तरे यांच्यावर. त्यांच्यानंतर जेव्हा एखाद्या वेळेला गरज पडली, खूप विकेट गेले, 8 विकेट नंतर आमचा 35 खेळाडू उतरतो, असा नियम आहे मास्टर्समध्ये, आमचा नियम आहे याच्यामध्ये. तर एक मी एक आमच्याकडे आहे 35 विक्रम घरत, एक चपळ खेळाडू पण आहे, चपळ क्षेत्ररक्षक पण आहे आणि एक चांगला बॅट्समॅन पण आहे. तर अजिंक्य आणि अलंकार या जयवीरच्या जोडीबद्दल काय म्हणशील? अजिंक्य नो डाऊट, अजिंक्य खूप चांगला बॅट्समॅन आहे, चांगला फटके कनेक्ट करतो. एन वेळेला जेव्हा एखाद्या वेळेला अलंकार आउट झाला, रवी आउट झाला, ब्रायनचं नाही पण त्यावेळेला कन्फर्म अजिंक्य तरी बॅटिंग करून जातो. घोडबंदर संघाने पूर्ण हंगाम गेल्या वर्षीचा गाजवला होता, कसं वाटलं? स्वप्न होत होतं ते खूप, ते आमची कॅप्टनची एनर्जी होती, कॅप्टनची एनर्जी होती का आपली. त्याच्या अगोदरचं वर्ष पण आम्ही गाजवलेलं, त्या अगोदरच्या वर्षी पण आम्ही 22 गावामध्ये 1 नंबरला होतो, गेल्या वर्षी पण होतो. कॅप्टनची एनर्जी होती, कॅप्टनने आम्हाला पहिलाच वॉर्निंग देऊन ठेवलेली का आपल्याला हे वर्ष पण पुढे म्हणजे जास्त अपेक्षा नाही, एकदमच डाऊन नाही व्हायचं, एकदमच हे नाही करायचं. ठीक आहे, तर नंदूजी तुमच्या संघाबद्दल माहिती द्या. दहिसर, दहिसरचा संघ म्हटला तर आधी जे 8 होते मास्टरमध्ये, 8 पहिला दहिसर हा संघ होताच त्याच्या, नो डाऊट. दहिसर संघ म्हटला तर एकमेव खेळाडू, तर आम्ही तर आत्ता आलेलो क्रिकेटर आहोत पण जो आमच्याकडे पहिल्यापासून जो खेळत आलेला आहे क्रिकेटर जयंत ठाकूर, नो डाऊट स्वतः 100 घेऊन जायचा, त्याचबरोबर बॉलिंगही टाकायचा तो, बॅटिंगही करायचा, त्याचबरोबर प्रभाकर मात्रे, बबन कोण होता आमच्याकडे अजूनही खेळतो तो होता म्हणून चालणार नाही, अजूनही तो होता स्वतःचं फिटनेस जपून तो अजूनही बॉलिंग टाकतोय. आणि बॅटिंगच्या बाबतीत म्हटलं तर बबन तर झालाच झाला, त्याच्यानंतर जगदीश पाटील म्हणून जो व्हायचा, त्या जगदीश पाटीलकडे म्हटलं तर आपण नवीन बॉल, तेव्हा आता हा हिरवा बॉल आलाय, तेव्हा MRIचा बॉल असायचा, त्या जगदीश दादाकडे, जगदीश आत्मारा पाटील त्याच्याकडे एवढी कॅपॅसिटी होती की तो बॉल फोरवाला बॉल बोलतो ना आपण म्हणजे ज्याला लव असते वरती टेनिसमध्ये, तो बॉल पण तो नक्की बाउंड्रीच्या बाहेरच मारायचा, तो एवढी त्याच्याकडे ताकद होती आणि त्याच्याकडे नक्कीच तो स्ट्रॉंग होता. गोलंदाजी कमाल कोणाकडे असते? गोलंदाजी कमाल नक्कीच बबनकडे असते आणि आता पाहिलं तर आमचं जितू सोनार, मिलिंद, प्रल्हाद आणि राजेश या 5 जणांकडे धुरा असते. त्यांनी फक्त आमचं एकच काम असते की त्यांना तुम्ही आमचं एक टार्गेट घेऊन आम्ही सेट करून चाललो की तुम्ही एवढं टार्गेट करा, बॅटिंग आम्ही घेऊन जातो. बॅटिंगसाठी आम्ही 4-5 जण 5-6 जण ठरलेलो असतो, म्हणजे आमच्याकडे
अलंकारच्या टीम मध्ये पाहिलं तर ऑलराऊंडरचा त्याच्याकडे मोठा दांडगा असा त्यांच्याकडे ग्रुप आहे. आमच्याकडे पाहिलं तर आमच्याकडे बॉलर्स आणि बॉलर्स बॉलर्सचं काम करतो, फलंदाज फलंदाजाचं काम करतो. दहिसर हा संघ या वर्षीचा हंगाम गाजवेल का? प्रयत्न तर नक्कीच करू, कारण जर तर क्रिकेट असं करून खेळलं जात नाही. प्रयत्न एवढा करू की या वर्षीचा येणारा जो हंगाम आहे 2019 आणि 2020 की आम्ही कुठेतरी आणखी टॉपला येण्याचा प्रयत्न करू नक्कीच, की तिथे मेहनत या आलं त्याच्यात मेहनत करण्याचा प्रयत्न करू. नंदकुमार पाटीलच्या मते अलंकार तरे कोण आहे? नक्की मास्टर म्हटलं की आजच्या तारखेला 2 ते 3 वर्षात अलंकार तरे म्हटलं की तो ऑलवेज माझ्यासाठी असेल, कारण ह्याच्या आधीची 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट, नारंगी संघ 50-50 म्हणून असायचा. 50 तो एक प्रत्येकाचा क्रिकेटमध्ये म्हटलं टेनिसमध्ये 2 ते 3 वर्षाचा कालावधी असतो. जसे आणखी मी पाहिलं की जिथे मी खेळलो मुंबई साईडला, तेव्हा असे बरेचसे खेळाडू होते, उमेश म्हणा किंवा संतू म्हणा किंवा बरेच वागलेला किंवा दीपक शाह, हे 4 ते 5 वर्षाचा त्यांचा जो स्लॅब असतो ते नक्कीच त्या पिरियडमध्ये ते फॉर्ममध्ये असतात. तसं आत्ता पाहिलं या मास्टरमध्ये आमचे जे 22 संघ आहेत त्यामध्ये अलंकार आजच्या तारखेला नक्कीच टॉपचा बॅट्समन आहे आणि माझा आवडता खेळाडू आहे, कारण माझ्या बॅटचा फ्लो आणि त्याच्या बॅटच्या फ्लोमध्ये खूपसा फरक येतो. मी त्याच्या बॅटकडे नक्कीच ऑलवेज वॉच करत असतो त्यालाही करताना, की नो डाऊट त्याच्याकडे स्ट्रोक चारही बाजूला तो खेळत जरी नसला पण जो स्ट्रोक खेळतो ना तो पूर्ण पॉवरफुल खेळतो. तसं मी म्हटलं की मला आवडीचा लेगरमध्ये म्हटलं तर युवराज सिंग, युवराज सिंग म्हटलं की त्याचा जो बॅटचा फ्लो येतो तो डायरेक्ट इथून हा जो येतो तो फ्लो, त्याच्यामुळे मला या दोघांच्या फ्लोमध्ये खूप मला बघायला बरं वाटतं. आणि अलंकार तरे यांच्या मते नंदकुमार पाटील कोण आहे? नो डाऊट नंदू पूर्वीपासून, म्हणजे मी क्रिकेट जेव्हा सुरुवात केली छोटा होतो, मला अजूनपर्यंत आठवते का गोरदेवच्या अभिनवच्या मैदानावर ओमब्रह्मदेवच्या बंड 11 बॅटिंग करत असताना राहुल राहुलच्या अगेन्स्ट नंदकुमारने जी बॅटिंग केलेली शाळेच्या वरती जे फटके मारलेले ते बघून मला पण त्या वेळेला वाटायचं का आपणही कधी इथे बॅटिंग करू. माझा आवडता ग्राउंड पण गोरदेवचाच आहे. नंदू त्यावेळेला एकदम चपळ क्षेत्ररक्षक, कुठून पण किपरच्या हातामध्ये थ्रो देणारा, एकदम चपळ फिटनेसमध्ये एकदम बाप असलेला खेळाडू होता. नंदू एक चांगला मित्र पण आहे माझा, खूप बरीच वर्ष झालं नंदूच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. प्रत्येक वेळेला काही अडचण झाली नंदूला पहिला कॉल करतो, कुठलं घोडबंधर गावामध्ये नंदू आला अलंकारला भेटल्याशिवाय नंदू जात नाही, माझ्या घरी ऑलवेज येतोच येतो. खूप चांगला मित्र आहे, असे मित्र सगळ्यांनाच भेटत नाही. नक्कीच चांगली मैत्री तुमच्या दोघांमध्ये आहे. तर दोघांपैकी एक तुम्हाला निवडायचं आहे आता, जयेंद्र की नंदू? जयेंद्र. जयेंद्र कारण की 69 एज, 59 एज, मी 43, खूप फरक आहे. त्या एजपर्यंत मी जगलो तरी माझ्यासाठी महत्व खूप मोठी गोष्ट आहे. तो आज त्या वयामध्ये क्रिकेट खेळतो, चांगली किपिंग करतो, फुल आणि हुकचे फटके पहिल्या ओव्हरला मारतो, बाहेर सिक्स मारतो आतापर्यंत. नक्कीच जयेंद्र ठाकूर बेस्ट, हँड्स ऑफ टू जयेंद्र. जयेंद्र यांची कुठली मॅच आठवत आहे का ज्यांनी तुमचा घाम फोडला होता? जयेंद्रची अशी मॅच भाईंदर बॉईजची आठवते, भाईंदर बॉईजच्या ग्राउंडवर खूप चांगली बॅटिंग केलेली त्याने आमच्या अगेन्स्ट. तर नंदकुमार पाटील तुमच्या मते पुन्हा एकदा तोच प्रश्न दोघांपैकी एक, अलंकार की प्रभाकर? नो डाऊट प्रभाकर मात्रे बद्दल बोलणं गेलं तर खूपच कमी आहे. त्या माणूस फक्त त्याचा नोकरी व्यवसाय हे दोन्ही सांभाळून तो आणखीन पूर्ण या टीमला, जर सिंहाचा वाटा जर तुम्ही म्हटलं गेलं तर घोडबंदर टीम मध्ये, तर तुम्ही प्रभाकर मात्रे ह्यालाच दिला श्रेय दिलं जाते. तर बाकीचे नो डाऊट एकटाच करत नाही, एक टीम गेम आहे. अलंकार पण असतात, त्याच्यानंतर राजू ठाकूर जे आहेत तेही असतात. तर फक्त क्रिकेट म्हटलं की धीरज तरे असतात, त्याच्यानंतर भरत वैती आहे, हे असे जे खेळाडू आहेत ना फक्त क्रिकेटच खेळला जात नाही, ते पडद्याच्या पाठी पण त्यांचे एक एक ऍक्टिव्हिटीज असतात. पडद्याच्या पाठी म्हटलं तर तुम्हाला ग्राउंड ते मुबलक प्रमाणात तुम्हाला अवेलेबल करून देणं, तिथे तिथे विकेट बनवणं, स्पर्धा ऑर्गनाईज करणं. खेळाडू फक्त आजचा वेळ झाला की फक्त खेळाडू येतो खेळून जातो, पण हे जे करतात हे फक्त खेळतच नाहीत तर तेवढं आणखीन ते पडद्याच्या पाठी राहून ते करत असतात. आणि प्रभाकर मात्रेचा आवाज म्हणजे एक बोलतात ना की आपण क्लासरूम मध्ये घुसल्यानंतर एखाद्या टीचरने सांगितलं
केव्हा उठात तर उठतो, बसा तर बसतो. जसं पेटीला गेलं की सावधान म्हटलं की सावधान, विश्राम म्हटलं की विश्राम, त्याप्रमाणे प्रभाकरच्या शब्दाला तसा तो मान आहे. सकाळी मला तिथे ग्राउंडवर मुलं 6:30-7 पाहिजेत म्हणजे पाहिजेत. जो तिथे प्रॅक्टिसला येणार त्यालाच मी तिथे खेळायला देणार किंवा मी माझ्या टीममध्ये घेणार. आणि असं आम्ही आता आम्ही बघतोय की यांच्या संघामध्ये बरेचसे खेळाडू आहेत जे पूर्वी फक्त थोडेच दिसायचे, पण आता असं झालंय की जो कोणी प्रॅक्टिसला येतात चांगला खेळाडू पण तो बाहेर बसलेला असतो. का तर एक शिस्त पण तिथे पाहिजे, आता कारण क्रिकेट हा शिस्तीचाच गेम आहे आणि इंटेलिजंटच गेम आहे. तर सगळ्या गोष्टी वेळेवरती होतात. आज आम्हाला 15 ओव्हर जरी टाकायच्या गेल्या लेदर क्रिकेटमध्ये तर 15 ओव्हर तुम्हाला एका तासातच टाकायला लागतात. नाही टाकलं तर त्या शाळेला, कॉलेजला आणि क्लब लेवलला ह्या पेनल्टीज आहेत. तसं त्याने ती शिस्त लावली की तुम्हाला आल्यात म्हणजे आलंय पाहिजेच सकाळी, नाही आलं तर मी नाही घेऊ शकणार, सॉरी नो एक्सक्यूज म्हणून. तर नक्कीच या दोन विक्रमादित्य खेळाडूंची पुरेशी माहिती आपण जाणून घेतली. तर आपण एक नव्या संकल्पनेला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे रॅपिड फायर राऊंड. तर दोघा खेळाडूंना मी रॅपिड फायरचे पुरेसे प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम अलंकारजी तरे, तुमच्या रॅपिड फायर राऊंड सुरू करतोय. तुमचं पूर्ण नाव? अलंकार नरेश तरे. तुम्ही शिकलात ती शाळा? घोडबंदर गावातच आहे, राजा शिवाजी विद्यालय. तुमचं शिक्षण झालं ते कॉलेज? MHB मध्ये, गोखले कॉलेज. जर क्रिकेटर नसता तर कुठल्या खेळाला प्राधान्य दिलं असतं? खो खोला दिलं असतं, त्यावेळेला माझा चांगला स्ट्रेंथ होता धावण्या वगैरे मध्ये. क्रिकेटर मध्ये नशीब लागते का? येस ऑफकोर्स लागते. क्रिकेट मध्ये गुरु कोणाला मानता? प्रभाकर म्हात्रे. पहिला संघ ज्यात तुम्ही खेळलात? कांदिवलीचा नर्मदा अर्जुन. पहिल्या सामन्यात किती धावा केल्या? 15 रन केले असते. पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली होती का? नाही, त्यावेळेला मी बॉलिंग टाकत नव्हतो. तुमच्या आवडीची स्पर्धा? आवडीची स्पर्धा सुप्रीमो. तुमचा आवडता क्रिकेटिंग शॉट? पुलचा शॉट. तुमचं आवडतं मैदान किंवा लकी मैदान? लकी मैदान ओम भ्रमरदेव गोरदेवचे अभिनवचे मैदान. आवडता आंतरराष्ट्रीय खेळाडू? ॲडम गिलक्रिस्ट. आवडता टेनिस क्रिकेट खेळाडू? लेजंड भरत वाघेला. आवडता मास्टर्स खेळाडू? आवडता मास्टर्स खेळाडू आमचा प्रभा, कॅप्टन प्रभाकर म्हात्रे. तर ही रॅपिड फायर कम्प्लीट केली आपण, ती म्हणजे अलंकार तरेची. तशीच रॅपिड फायर आपण कंटिन्यू करणार आहोत, ती म्हणजे नंदू पाटील सोबत. तर नंदू पाटील, तुमचे प्रश्न आहेत. तुमचं पूर्ण नाव? नंदकुमार जनार्दन पाटील. तुम्ही शिकलात ती शाळा? विद्यामंदिर दही सर. तुम्ही शिक्षण घेतलं ते कॉलेज? झुंझुनवाला घाटकोपर. जर क्रिकेटर नसता तर कुठल्या खेळाला प्राधान्य दिलं असतं? क्रिकेटर नसतं तर नक्की स्विमिंगला प्राधान्य दिलं असतं. क्रिकेट मध्ये नशीब लागते का? येस 100%. क्रिकेट मध्ये गुरु कोणाला मानता? क्रिकेट मध्ये गुरु नागेश ठाकूर सर. पहिला संघ ज्यात तुम्ही खेळला? बंड्या बॉईज. पहिला सामन्यात किती धावा केल्या? 12. पहिल्या सामन्यात किती विकेट्स घेतल्या? तेव्हा त्या टीम मध्ये मी टेनिस मध्ये ऍज अ बॅट्समन म्हणून खेळत होतो, बॉलर म्हणून नव्हतो. जेव्हा मी खेळायला लागलो माझ्या इंटर स्कूलला तेव्हा पहिल्या मॅचला मी 4 विकेट घेतलेल्या. तुमच्या आवडीची स्पर्धा? सुप्रीमो, नो डाऊट. तुमचा आवडीचा क्रिकेटिंग शॉट? कव्हर ड्राईव्ह. तुमचं आवडतं मैदान? इंडियन एअरलाइन्स. तुमचा आवडता आंतरराष्ट्रीय खेळाडू? जॉन्टी रोड्स. तुमचा आवडता टेनिस क्रिकेट खेळाडू? ऑलवेज. मी भरत वाघेलाकडनं बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत. तुमचा आवडीचा मास्टर्स क्रिकेट खेळाडू? प्रभाकर म्हात्रे. तर आपण मित्रांनो पाहिलं, दोघांची रॅपिड फायर कम्प्लीट झालेली आहे, खूपच चांगली चांगली उत्तरं आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत. तर आपण घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊया तुमच्या आवडीच्या क्रिकेट शो मध्ये. त्याचं नाव आहे क्रिकेट फेस टू फेस, पॉवर्ड बाय TCP आणि म्हात्रे ब्रदर स्पोर्ट्स. तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आवडीच्या क्रिकेट टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे क्रिकेट फेस टू फेस, पॉवर्ड बाय TCP आणि म्हात्रे ब्रदर स्पोर्ट्स. तर मित्रांनो गेम प्ले मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ज्या गेम प्ले मध्ये दोन्ही खेळाडूंना आम्ही एक खेळ खेळणार आहोत, तर त्या खेळामध्ये ते त्यांचं प्रदर्शन कसं करत आहे ते पाहणार आहोत. तर आपल्याकडे समोर एक पेपर कप आहे, जे 21 पेपर कप आहे, ज्याच्या एंडला आपण ब्लॅक कलरचा कप आहे. प्रत्येक दोघांना काय करायचंय, खालचा कप वरपर्यंत घेऊन जायचंय आणि पुन्हा एकदा तो ब्लॅक कप खाली आला पाहिजे तो खेळाडू विजय होणार. तर पाहूया 21 आहे, तर दोघांचं आपण टायमर सेट करूया. 3-2-1 च्या काउंटला तुम्हाला चालू करायचंय. 3 च्या काउंटवर गेम स्टार्ट करतोय. 3-2-1 गो. आणि वाव, अशा रीतीने नंदू खूप पुढे चालला. नंदूला मात्र अनुभव आहे या गोष्टीचा दिसतोय, पण अलंकार देखील कमी नाही, अलंकार वाऱ्याच्या वेगाने पुढे चाललाय. नंदू थोडासा मागे पडतो, अलंकार पुढे चाललाय. नंदूने मात्र आता स्पीड घेतलाय, अलंकार देखील तितक्याच जोराने जातोय, पण नंदू पुढे जाईल की अलंकार आणि अशा रीतीने जिंकलाय. तर म्हणजेच नंदू पाटील एक विक्रमादित्य खेळाडू ज्याने विक्रमादित्य खेळाडूला हरवलाय. थँक्यू. मी नंदकुमार जनार्दन पाटील, नंदू
मला पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच टीसीपी लाईव्ह चॅनल पाहा. मी अलंकार नरेश तारे, घोडबंदर मास्टरचा खेळाडू. मला पाहत राहण्यासाठी पहा टीसीपी लाईव्ह. तर असं गेम प्ले मध्ये पाहिलं तर नंदू पाटील हा विजयी झालाय. पण हा फक्त एक नॉर्मल खेळ आहे, क्रिकेटचा खेळ नाही. या क्रिकेटच्या खेळामध्ये हे दोघं मैदानावर एकमेकांचे कट्टर शत्रू असतील, पण मात्र आता पाहिलं तर त्यांची मैत्री किती घनिष्ठ आहे. तर मित्रांनो, त्यांच्या गेम प्ले बद्दल, त्यांची सुरुवात कशी झाली, ते कुठल्या कुठल्या संघापासून खेळलेत आणि मास्टर क्रिकेटचं कसं त्यांचं योगदान आहे, त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या टिप्सचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर त्यांच्या टिप्सचा फायदा करा आणि आपल्या टीमसाठी चांगलं योगदान द्या. तर आपण पाहिलं मास्टर क्रिकेट म्हणजे काय, तर मास्टर क्रिकेट म्हणजे फिटनेस. तर फिटनेस ठेवायचा असेल तर नक्कीच मास्टर क्रिकेट खेळा. तर याच नोटवर आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय. पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडवर नक्कीच भेटूया. तत्पूर्वी नमस्कार.